काहीच बोलले नाही ते, काहीच कल्पना नव्हती मला. तुम्ही काही खाल्लं प्यालं नसेल ना, मी खायला करते काहीतरी. कोणी आहे का? आपण दीक्षा नलावडेचं घर का? मी वसुमती राऊत. दीक्षा माझ्या पार्लरमध्ये काम करायची. मनु ये बस. मी तुम्हाला त्रास देत नाहीये ना? छे, अजिबात नाही. तुम्हाला दीक्षा बद्दल काहीतरी विचारायचं होतं. तुम्हाला मदत होणार असेल तर काहीही विचार. म्हणजे तेच, ते तुम्हाला काही बोलली का? काही कुणाबद्दल? छे ग, मगाशी सांगितलं ना मी, ती काहीच बोलली नाही. बर, तिथे दीक्षाच्या घरी काही बोलता आलं नाही म्हणून एवढंच विचारायला आले होते मी. येते मी. साहेब, त्या मनस्विनी देसाई आलेत. इतक्या रात्री पाठव त्यांना. पाठव पाठव पाठव. ये ये, बस ना, बस बस. काय झालं म्हणू, इतक्या रात्री तू आलेस? काही प्रॉब्लेम आहे का? मीन्स एव्हरीथिंग इज ओके ना? मला काहीतरी आठवलं. बोल. म्हणजे रिक्षा गावात आली, मग आम्ही भेटलो आणि देवळात गेलो. तिकडे रांगोळी काढत असताना एक फोटोग्राफर आमचे फोटो काढत होता. ते बघून दीक्षा अचानक चिडली, त्याला बोलली काहीतरी, कानफडात वाजवली त्याच्या आणि निघून गेली तिथून. मग अचानक एका वळणावर ती मला दिसली. तो माणूस कोण होता तो? ती विचारायला दीक्षा थांबलीच कुठे. तू पुन्हा कधी त्याला पाहिलंस का, त्या माणसाला? नाही. तो माणूस पुन्हा दिसला तर तू ओळखशील? हो, म्हणजे मला चेहरा नीट लक्षात नाहीये पण थोडंफार आठवत. मनु, तुला आणखी काही आठवत आहे? नाही म्हणजे आणखी काय विसरलेलं निसटलेलं? नाही. आता सगळं सांगितलं. एक विचार. हा विचार, विचार. जग जितकं प्रगत होत चाललंय तितकंच जास्त विकृत होत चाललंय असं नाही वाटत तुम्हाला?